आपण पाहतोय टॉपिक नंबर सिक्स रिफ्रॅक्शन ऑफ लाइट तर आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण सम एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शनचे काय एक्झाम्पल बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे बघा हॅव यू सीन अँड मिरेज विच इज एन इल्युशन ऑफ ऍपरन्स ऑफ वॉटर ऑन अ हॉट रोड ऑर इन अ डेझर्ट बघा तुम्ही हॉट रोडवरती किंवा डेझर्टवरती काय बघितलं असेल असं पाण्यासारखा अपिअरन्स बघितला असेल पाण्यासारखा ॲपरन्स बघितला असेल ह्यालाच काय म्हणतात मृग जळ असं म्हणतात आणि हे कशामुळे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे कशामुळे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे हे असं मिरेज तयार होतं त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट्स बिहाइंड अँड अबव होली फायर ऍपिअर्स टू बी शेकिंग व्हाय डज दिस हॅपन बघा जर आग असेल तर आगीच्या पलीकडले ऑब्जेक्ट आपल्याला काय दिसतात शेक होताना दिसतात म्हणजे हलताना दिसतात हे सुद्धा कशामुळे होतंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे कशामुळे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे आपल्याला माहिती आहे लाईट रेज एंटर्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इट चेंजेस इट्स डिरेक्शन दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एका मीडियमधून दुसऱ्या एका ट्रान्सपरंट मिडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मिडियममध्ये जेवढी लाईट रेज जातात त्यावेळी ते आपला काय करतात डिरेक्शन चेंज करतात किंवा पाच चेंज करतात ह्यालाच काय म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रेज आणि काय होतं बघा ज्या ठिकाणी डेन्सिटीचा फरक आहे कशाचा इयरच्या डेन्सिटीचा फरक आहे त्याच्यामुळे काय होतात ऑब्जेक्ट काय दिसतात असे शेक झालेले दिसतात किंवा हललेले दिसतात बघा डिटेलमध्ये बघूया इफ यू लुक ॲट द ऑब्जेक्ट थ्रू द हॉट ऑर और फायर दे अपेअर्स टू बी मुंग और शेकिंग स्लाइटली बिकॉज द रिफ्रॅक्शन ऑफ लाइट पहिल्यांदा ते शेक कशामुळे होतात कशामुळे होतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे कारण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे तयार होतात रेरर आणि डेन्सर मिडियम असे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आहे रेज फ्रॉम वन टू अनदर ट्रान्सपरेंट मिडियम दे चेंज देअर डिरेक्शन दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ते ऑब्जेक्ट शेक का होतात पहिल्यांदा कशामुळे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे देन वेन द इयर जस्ट अबाव द फायर गेट्स अप जी हवा असते जी हवा असते ती काय होते त्या उष्णतेमुळे किंवा त्या फायरमुळे काय होते हॉट होत होते अँड बिकम्स ऑप्टिकली रेअरर दॅन द कोल्डर इयर फर्दर अबाव द फायर विच इज ऑप्टिकली डेन्सर नाऊ वेन वी लुक द ऑब्जेक्ट ओव्हर फायर द लाईट कमिंग फ्रॉम देम थ्रू टू डिफरंट मीडियम्स त्याच्यामुळे काय होते लाईट दोन वेगवेगळ्या मीडियम मधून येते डेन्सरकडून कडे आणि रेरन कडून पुन्हा डेन्सरकडे म्हणजे पहिल्या होली फायर असेल किंवा असं फायर असेल ह्याच्या ह्या ठिकाणी जर ऑब्जेक्ट असेल तर काय होणार आहे काय होणार आहे की ही इयर काय असणार आहे हॉट असणार आहे बघा ह्या हे होली होली फायर असेल हा समजा काय असेल आग असेल किंवा आग असेल तर ह्याच्यावरची इयर काय होणार आहे हॉट हॉट होणार आहे काय होणार आहे हॉट होणार आहे आणि त्याच्यामुळे हिथं मीडियम कसं असणार आहे रेरर मिडियम असणार आहे कसं असणार आहे रेरर मीडियम असणार आहे आणि ज्यावेळी ऑब्जेक्ट असेल या ठिकाणी काय असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे त्या ठिकाणी कसं मीडियम असणार आहे डेन्सर मिडियम असणार आहे त्याच्यामुळं डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम कड मधून लाईट काय होणार आहे पास होणार आहे आणि पुन्हा रेरर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे पुन्हा रेरर मीडियम कडून पुन्हा आपण ज्या ठिकाणी उभे असू त्या ठिकाणी काय होणार आहे पुन्हा डेन्सर मीडियम असणार आहे त्याच्यामुळं काय आहे मीडियमचा डिफरन्स आहे म्हणजे काय होणार आहे एक ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये लाईट येताना काय होते काय होते आपले डिरेक्शन चेंज करते बघा द ऑब्जेक्ट बिहाइंड द holy fire appears to be shaking because due to refraction of light the air above the holy fire or near the holy fire becomes hot mm -hmm. and due to this the rarer medium creates above and near the holy fire when light rays comes from denser medium from the object mm, it changes their direction due to rarer medium that's why and the and this uh, <coughs> and द डेन्सिटी ऑफ दिस रेरर मिडियम इज नॉट अ कॉन्स्टंट इट कंटिन्यूअसली चेंजेस दॅट्स वाय ऑब्जेक्ट अपियर टू बी शेकिंग आणि दुसरं एक महत्वाचं हे जे रेरर मिडियम आहे होलीफायरच्या वरचं किंवा आजूबाजूचं हे काय कॉ कंटिन्युअसली सारखं नसणार आहे काय होणार आहे याची डेन्सिटी काय होणार आहे कंटिन्यूअसली चेंज होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला ऑब्जेक्ट पलीकडले कसे दिसणार आहेत शेक झालेले म्हणजे हललेले दिसणार आहेत काय लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट बिहाइंड द होलीफायर अपिअर्स टू बी शेकिंग बिकॉज ड्यू टू रिप्रॅक्शन ऑफ light the <coughs> the air above the holy fire due to uh, <coughs> air above and near the holy fire due to hotness becomes rare and creates a two mediums denser medium and rarer medium and we know that when light rays comes from uh, one transparent medium to another transparent medium it changes their direction that's why uh, object hmm, band the holy fire appears to be shaking लक्षात राहू देत बघा चालू करूयात बघा लोकल अॅटमॉस्फिरिक कंडिशन अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्स्टेंट इन बोथ द एक्झाम्पल अबो द इयर नियर हॉट रोड ऑर डेझर्ट अँड नियर द होली फ्लेम्स आर हॉट अँड हिल्स रॅरर दॅन द इयर इयर अबोव इट द रिफ्रॅक्ट टू इंडेक्स कीप इनक्रीजिंग ॲज वी गो इनक्रीजिंग हाईट्स इन द फर्स्ट केस डिरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन दोन्ही फिनोमिनो कशामुळे होत आहेत कशामुळे होत आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाइटमुळे कशामुळे होत आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे आणि दुसरं एक महत्त्वाचं काय कशामुळे डेन्सिटी चेंजेस होतात मीडियमच्या मीडियमच्या काय होतात डेन्सिटी चेंजेस होतात त्याच्यामुळेच काय होतात त्याच्यामुळेच काय होत आहेत की आपल्याला मिरेज किंवा होलिफायरच्या पलीकडे ऑब्जेक्ट आपल्याला काय दिसत आहेत शेक झालेले दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतोय चेंज होत आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो चेंज होतो लक्षात राहू देत बघा दुसरं एक महत्वाचं रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इयर गो इनक्रीजिंग हाईट आणि जसं आपण हाईटवरती वरती जाऊ तसा रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो वाढतो कशाचा इयरचा त्याच्यामुळे काय होतात ऑब्जेक्ट आपल्याला शेक झालेले दिसतात जेवढा काय होणार आहे जेवढे वरती जाऊ तेवढे रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार आहे वाढणार आहे तेवढे लाईट रेस काय होणार आहेत तेवढे लाईट रेस काय करणार आहेत आपली डिरेक्शन जास्त चेंज करणार आहेत लोकल एटमोस्फिर कंडीशन अफेक्ट द रिफ्रेक्शन ऑफ लाइट इन सम एक्सटेंट इन बोथ द एगाम्पल्स अबाव द एयर नियर द हॉट रोड और डेजर्ट सर्फेस एंड होली फ्लेम्स इज हॉट एंड देन द अबाव इट लक्ष कि सर्फेसर आजूबाजू चेल होली फायर कि आजूबाजू की बिकम रेयर बिकम रेरर रेरर म्हणजे काय विरळ आणि त्याची डेन्सिटी कशी असणार आहे कमी असणार आहे लक्षात राहू देत डेन्सिटी कशी असणार आहे कमी असणार आहे आणि जसजसं आपण वरती जाऊ कशापेक्षा हॉट रोड किंवा होलिफायरच्या वरतीवरती जाऊ तसा एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो वाढत जातो लक्षात राहू देत इन द फर्स्ट केस द डिरेक्शन ऑफ लाईट इज कमी फ्रॉम अ डिस्टन्स कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि लॉज आपण रिफ्रॅक्शनचे लॉज बघितलेत बघितलेत ना वेन when light rays comes from rarer medium to denser medium it moves mm? it moves towards a normal Well, when, when light rays enters from denser medium to rarer medium it moves away from the normal and when light rays penetrate straight mm? Penetrate straight to the surface it it goes straight without any deviation or without any change laksharaud jad wali like, तीन लॉ देत ज्यावेळी लाईट रेस काय होतात लाईट रेज ज्यावेळी ह्या नॉर्मल आहे रेज ज्यावेळी हा रेरर आणि हा डेन्सर मिडियम आहे ज्यावेळी लाईट रेस रेरर मिडियमधून डेन्सर मिडियमधे येतात त्यावेळी रे कुठे जातात मोठू वर्ष नॉर्मल नॉर्मलकडे जातात आणि ज्यावेळी लाईट रेस काय होतात ज्यावेळी लाईट रेस डेन्सर मीडियम हे कोणता डेन्सरे रेरर हे आहे नॉर्मल ज्यावेळी डेन्सर मिडियमधून रेरर मिडियमकडे जातात त्यावेळी रिप्रॅक्टेट रे मूज अवे फ्रॉम द नॉर्मल रिफ्रॅक्टेड रे मूव्ह जावे फ्रॉम द नॉर्मल आणि त्या सरफेसला जर असे काय असतील स्ट्रेट लाईन असतील तर काय होणार आहे इनक्लाईन नाही ते स्ट्रेट लाईन आहेत त्याच्यामुळं याचं रिफ्रॅक्शन होणार नाही इट मूव्ह स्ट्रेट विदाउट एनी डेवेशन ऑर विदाउट चेंजिंग एनी डिरेक्शन लक्ष राहू देत हे तीन लाव लक्षात ठेवले की हे समजणं सोपं आहे आता समजेल तुम्हाला एक एक्झाम्पल आहे त्यावेळी समजेल बघा द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी कमिंग फ्रॉम अ इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इन द ग्राउंड आहे शोन इन फिगर दिस इज कॉल्ड मिरिज दिस इज कॉल्ड मिरिज काय होतं एक्चुअली बघा तुम्ही ह्या ठिकाण समजा काय आहे ऑब्झर्व्हर कुठं आहे ह्या ठिकाणी आहे काय होतात ह्या ह्या प्लांटचे प्लांटकडून येणारे जे लाइट रेज आहेत ते काय येतात लाइट रेज येतात ह्या ठिकाणी हॉट इयर आहे म्हणजे कसलं मीडियम आहे रेरर मीडियम आहे कसलं मीडियम आहे रेरर मीडियम आहे ज्यावेळी हे लाईट रेज काय तर तिथं वर कोल्ड एयर आहे म्हणजे डेन्सिटी कशी आहे जास्त आहे डेन्सिटी कशी आहे इथं जास्त आहे डेन्सिटी कशी जास्त दुसरा आपण लॉ बघितलेला म्हणजे लाईट कम्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू हा नॉर्मल आहे डेन्सर मीडियम टू रेर मीडियम इट मूव्ज अवे फ्रॉम द नॉर्मल इट मूव्ज अवे फ्रॉम द नॉर्मल हा समजा काय आहे हा समजा नॉर्मल आहे हा समजा काय आहे नॉर्मल आहे ह्या प्लांट कडून येणाऱ्या लाईट रेस काय येतात डेन्सर मिडियम मधून लाई रेर मीडियम मध्ये येतात डेन्सर मिडियम मधून रेर मिडियम खाली येतात त्यामुळे ते नॉर्मल पासून कुठे जातात दूर जातात नॉर्मल पासून कुठे जातात मूव अवे फ्रॉम द नॉर्मल नॉर्मल पासून काय जातात ते दूर जातात त्याच्यामुळं काय होतं की लाइट रेस इथून बेंड होतात लाईट रेस काय होतात बेंड होतात आपली डिरेक्शन चेंज करतात आणि बट आवर आयज नोज आयज आय नोज दॅट लाइट रेज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन परत आपल्या डोळ्याला काय माहित आहे फक्त की रेज काय होतात नेहमी स्ट्रेट लाईन येतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय आपल्याला काय वाटतं की रेज कुठून येत आहेत कुठून येत आहेत ह्या खालून आल्यासारख्या आपल्याला वाटतात आणि ह्याची इमेज कुठं तयार होते ह्या ठिकाणी तयार होते ह्यालाच काय म्हणायचं मिरेज काय म्हणायचं मिरेज जी इमेज कुठं झाल्यासारखी दिसते आपल्याला तयार त्याच्या सरपेसवरती तयार झालेली दिसते ह्याला काय म्हणायचं मिरेज बघा here is the the light rays coming from a distant object appear to be coming from an image of the object inside the ground as shown in figure because due to refraction of light when light rays move uh, moves from uh, denser medium to rarer medium it moves away from the normal away from the normal and we know that light rays always travels in a straight line that's why image forms on the surface of on the surface or we uh, Surface, इमेज फॉर्म ऑन द सर्फेस त्याच्यामुळे इमेज कुठं झाली दिसते आपल्याला सर्फेसवरती दिसते कशामुळे झालं ड्यू टू चेंज इन बिकॉज ड्यू टू टू डि मीडियम काय तर खाली हॉट एअरमध्ये रेअर रेअर मीडियम आणि वरती कोल्ड एअर आहे त्या ठिकाणी काय असणार आहे डेन्स मिडियम असणार आहे बघा बघूयात डिटेलमध्ये बघा काय होतं नक्की आताच बघितलं हे काय आहे प्लांट आहे प्लांटकडून काय येणार आहेत लाईट रेज येणार आहेत लाईट रेज येणार आहेत हा कसा आहे हॉट एअर आहे ह्या ठिकाणी सर्पेस वरती कशी असणार आहे हॉट एअर असणार आहे त्याच्यामुळे हे मिडियम कसं असणार आहे रेरर मिडियम असणार आहे आणि वरती ज्या ठिकाणी प्लांट प्लांटचे लाईट रेज येतात त्या ठिकाणी एअर कशी असते कूल एअर असते आणि त्याच्यामुळे हे मीडियम कसं असणार आहे डेन्सर असणार आहे हे मीडियम कसं असणार आहे डेन्सर असणार आहे ज्यावेळी हे चे लाट रेस डेन्सर मिडियमधून रेरर मीडियममध्ये येतात डेन्सर मिडियमधून मधून रेरर मध्ये येतात त्याच्या वेळेस काय होतात हे आपल्या हे आपल्या लॉनुसार रिफ्रॅक्शनच्या लॉनुसार हे लाईट रेस काय होतात वेन लाईट रेस मूव्ह फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेर मिडियम इट मुव्स अवे फ्रॉम द नॉर्मल नॉर्मल पासून ते काय होतात लांब जातात काय होतात नॉर्मलपासून लांब जातात आणि आपण समजा ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे तर आपल्याला काय वाटतं की आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या डोळ्यांना माहित आहे की लाईट रेस कुठून येतात फक्त कसे येतात स्ट्रेट लाईन येतात त्यामुळं ह्याची इमेज आपल्याला कुठं तयार झाल्यासारखी दिसते ह्या सर्पेसवरती तयार झाल्यासारखी दिसते लक्षात आहोत आणि फक्त स्ट्रेट लाईटच आपल्याला काय होते आपल्याला स्ट्रेट लायटरेच फक्त आपल्याला कसे वाटते स्ट्रेट लाईट स्ट्रेट स्ट्रेट पाथने येते त्याच्यामुळं काय होतात आपल्याला ह्याची इमेज कुठं झाल्यासारखी दिसते या ग्राउंडवरती तयार झाल्यासारखी दिसते यालाच काय म्हणायचं मेरेज आहे कशामुळे होतंय ड्यू टू चेंज इन बिकॉज ड्यू टू टू डिफरंट मिडियम बघा अजून एक आहे तेच एक्झाम्पल आहे अजून डिटेलमध्ये आहे बघा हे प्लांट आहे हा हॉट सर्फेस आहे पहिल्यांदा काय आहे हॉट सर्फेस इथं एअरची डेन्सिटी कशी असणार आहे कमी असणार आहे म्हणजे इथं मिडियम कोणता असणार आहे रेरर ह्या प्लांट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कशी असणार आहे कुलियर म्हणजे इथं डेन्सिटी कशी असणार आहे जास्त असणार आहे दोन मिडियम झाले डेन्स देंस मिडियम आणि डेन्सर मिडियम आणि रेरर मीडियम ज्यावेळी ह्या प्लांट कडून आहे रे? लाईट रेस काय होतात डेन्सर मिडियमकडून रेरर मिडियमकडे येतात डेन्सर मिडियममधून रेरर मेडि रेरर मिडियममध्ये येतात त्यावेळी ते काय करतात अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन वेट लाईट रेज मूव्स फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेरर मीडियम इट मूव्ज अवे फ्रॉम द नॉर्मल हे काय होतात नॉर्मलकडून लांब जातात कशामुळे रिफ्लेक्शनच्या लॉजमुळे हा समजा या ठिकाणी नॉर्मल असेल तर काय होतात हे लाईट रेज काय होतात नॉर्मलपासून लांब जातात आणि त्या लांब गेल्यामुळं काय वाटतं आपल्या आपल्या काय वाटतं की जे ऑब्जेक्ट आहे किंवा जे प्लांट आहे त्याची इमेज कुठं तयार झाल्यासारखी वाटते त्याच्या हॉट सर्फेसवरती कुठं वाटते त्याच्या सरपेसवरती म्हणजे लक्षात कारण आपल्याला आपल्या डोळ्यांना आहे की लाईट रेज नेहमी कशी येतात स्ट्रेट लाईन येतात त्यांना रिफ्रॅक्शन हे काही जाणवत नाही लक्ष नवत त्याच्यामुळे हे बेंड हेतून लाईट होतात परंतु वाटतं काय की इमेज कुठं आहे ह्या सरफेसवरती आहे ह्यालाच काय म्हणायचं मेरेज ह्यालाच काय म्हणतो आपण मेरेज असं म्हणतो बघा इन द सेकेंड एक्झाम्पल डिरेक्शन ऑफ लाइट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बिॲड द होलीफायर चेंजेस ड्यू टू चेंजिंग रिप्रेक्टिव इंडेक्स अब द फायर आणि मागेच आपण बघितल्यामुळं बघितलं होतं की होलीफायर मध्ये काय होतं की आगी जो आग असेल आगीच्या वरती रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो चेंज झालेला असतो रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो कंटिन्यू चेंज होतो बिकॉज ड्यू टू बिकॉज ड्यू टू रेरर मिडियम द ऑब्जेक्ट ॲपिर्स टू बी मुविंग त्याच्यामुळे ऑब्जेक्ट काय होतात मूव होतात किंवा मग सांगितल्याप्रमाणे डेन्सिटीचा सा डिफरन्स असतो ऑब्जेक्ट असेल तर डेन्सिटी हाय असते डेन्सिटी हायर डेन्सिटी असते होलीफायरच्या वरती लोअर डेन्सिटी असते रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कसा असतो जास्त असतो आणि हे काय कॉन्स्टंट नाही आहे हरिप्रेक्टो इंडेक्स किंवा रेर मिडीम कॉन्स्टंट नाहीये ड्यू टू हिट इट कंटिन्युअसली चेंजेस दॅट्स वाय ऑब्जेक्ट बिहाइंड द होलीफायर ॲपिर्स टू बी शेकिंग लक्षात राहू देत बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स तुम्ही बघितलं असेल बघा की एक स्टार सारखा काय करतो ट्विंकल करतो येथे लक्षात लुक लुकतात तारे मराठीत काय म्हणतात तार्यांचं लुक लुकन हाय इज द स्टार ट्विंकलिंग क्वेश्चन पडला असेल की हे तारे लुकलुक काय करतात किंवा सारखं ट्विंकलिंग काय करतात कारण का एकतर ते खूप दूरवरून लाईट रेज येतात सेल्फ लुमिनस असतात म्हणजे स्वतःच त्यांना काय असतो प्रकाश असतो आणि खूप लांबून येतात म्हणजे वेगवेगळ्या मधून येतात मिडियम वन टू थ्री येथे लक्षात वेगवेगळ्या मीडियममधून येतात आणि काय नसणार आहे प्रत्येक ठिकाणी काय नसणार आहे का अॅटमॉस्फिअर कॉन्स्टंट नसणार आहे किंवा मीडियम कॉन्स्टंट नसणार आहे ते कंटिन्युअसली चेंज होणार आहे बघा आणि हे एक एक्झाम्पल आहे बघा ऍपरेंट पोझिशन बघा ऍपरेंट पोझिशन ऑफ स्टार अँड रिअल पोझिशन स्टार ज्या पोझिशनला आहेत त्याच्यापेक्षा ते आपल्याला पुज थोडे वरती दिसतात वरती दिसतात हे सुद्धा कशामुळं कशामुळे दिसतात लॉज ऑफ रिफ्लेक्शन लॉज ऑफ रिफ्लेक्शन ज्यावेळी काय असतं वरती मीडियम मिडियम आहे वरती काय आहे रेरर मिडियम आहे आणि जसं जसं आपण खाली खाली येऊयात कुठं कुठे येऊयात अर्थच्या सरफेसकडे येऊयात तसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो वाढत वाढत जातो कारण डेन्सिटी काय होणार आहे वाढणार वाढणार आहे त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार आहे वाढणार वाढणार आहे त्याच्यामुळे काय होतात रेर रे मोड मीडियममधून कुठे येतात ते डेन्सर मिडियममध्ये येतात रेरेर मीडियममधून डेन्सर मिडियममध्ये येतात त्यामुळे लायटरेज कुठे कुठे मूव होतात कुठे मू होतात नॉर्मलकडे मूव होतात त्याच्यामुळं काय वाटतात आपल्याला की स्टार्स आहेत त्याच्यापेक्षा ते जास्त उंचीवरती वाटतात कारण आपल्याला माहीत आहे लायटरेज ऑल्वेज मूव ऑल्वेज मूव इन अ स्ट्रीट लाईट लायटरेने मी कशी जाते स्ट्रेट लाईन जाते एवढं आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला रिफ्रॅक्शनचा जा, रिफ्रॅक्शनचा जाणवत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की स्टार्स कोणत्या आहेत ह्या पोझिशनला आहेत बट दिस इज नॉट अ रिअल पोझिशन दिस इज रिअल पोझिशन दिस इज ॲपरंट पोझिशन बघा हे दोन पॉईंट बघूयात बघा इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फिरिक कंडिशन ऑफ रिफ्रॅक्शन लाईट कॅन बी सीन इन ट्विंकलिंग ऑफ स्टार्स स्टार्स आर सेल्फ लुमिनस स्टार कसे असतात सेल्फ लुमिनस म्हणजे काय त्यांना स्वतःचा काय असतो प्रकाश असतो स्वतःचा काय असतो प्रकाश असतो बघा स्टार्स आर सेल्फ लुमिनस अँड कॅन अँड कॅन बी सीन ऍट नाईट इन द ऑफ आणि ज्यावेळी सनलाईट नसते त्यावेळी ते आपल्याला दिसतात बघा दे ऍपर टू बी पॉइंट सोर्स बिकॉज दे आर हॅव्हिंग अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम इट आणि स्टार कसे दिसतात आपल्याला पॉइंट सोर्स दिसतात कसे दिसतात पॉईंट सोर्स दिसतात म्हणजे एक पॉइंट असल्यासारखे दिसतात बिकॉज द लाईट बिकॉज बिकॉज दे देअर बिंग ॲट अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉमस कारण ते आपल्याला खूप आपल्यापासून त्यांचं अंतर किंवा डिस्टन्स खूप काय आहे जास्त आहे ॲज द डे ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इनक्रीस विथ लोअरिंग द हाईट अबोव द सर्फिस ऑफ द अर्थ द रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इनक्रीजेस काय होणार आहे या ठिकाणी बघा जसं जसे लाईट रेज काय येणार आहेत खाली खाली येणार आहेत जसे लाईट रेज खाली खाली येणार आहेत म्हणजे काय जिथं व्हॅक्यूम आहे वॅक्युम आपल्या अर्थ बाहेर काय व्हॅक्युम आहे तिथून कुठे येणार आहेत ते आपल्या अॅटमॉस्फिअरमध्ये येणार आहेत कुठे येणार आहेत आपल्या अॅटमॉस्फिअरमध्ये येणार आहेत जसं जसं ते खाली खाली येणार आहेत अॅटमॉस्फिअरमध्ये तशी तशी डेन्सिटी काय होणार आहे डेन्सिटी अॅटमॉस्फिअरची काय होणार आहे वाढणार आहे डेन्सिटी काय होणार आहे ऍटमॉस्फिअरची वाढणार आहे डेन्सिटी ऑफ एअर इनक्रिजेस विथ लोअरिंग हाईट अबाउट द सर्पिस ऑफ द अर्थ द रे इंडेक्स ऑल्सो इनक्रिझेस जसं जसे लायटर्स काय होणार आहेत व्हॅक्यूम मधून म्हणजे काय स्पेसमधून जसे आपल्या अॅटमॉस्फिअरमध्ये येणार आहेत तसं ड्यू टू अॅटमॉस्फिअर द डेन्सिटी ऑफ ऍटमॉस्फिअर

झोपतात दिस मेक्स द स्टार ऍप टू हायर इन द स्काय ऍज कम्पेअर टू दर ऍक्च्युअल पोझिशन ॲज शोन इन द फिगर बघा या फिगरमध्ये दाखवले बघा अजून एकदा बघूयात काय होतं की लाईट रेज काय करतात व्हॅक्यूम मधून येतात मध्ये व्हॅक्यूम मधून येतात लक्ष राहू देत कुठून येतात मधून येतात मध्ये मधून कुठे येतात आपल्या मध्ये येतात जसं ऍटमॉस्फिअर मधू मध्ये हे लाईट रेज येतात तसं तसं आ, तस जसं आपण आठकडे येऊत तसं रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो इनक्रीज होतो आणि डेन्सिटी सुद्धा ॲटमॉस्फिअरची काय होते वाढते डेन्सिटी सुद्धा काय होते वाढते आणि आपल्याला माहिते कायच अवघड नाही आपल्याला माहित आहे कोणता लॉज ऑफ रिप्रॅक्शन माहिती आहे वेन ऑब्जेक्ट वेन ऑ वेन लाईट एज कम्स फ्रॉम ब्रेर मिडियम टू डेन्सिरी मिडियम इट मूव्ज इट मूव्ज टुवर्ड्स अ नॉर्मल नॉर्मलकडे काय होतं शिकलो दाफोन ग्लासला बसा घेतलेला होता हा नॉर्मल झाला हा इन्सिडंट रे झाला वेन हा रेरर रे मिडियम हे डेन्सिर मीडियम लाईट रेज कम्स फ्रॉम रेरर मिडियम टू डेन्सिर मिडियम इट मूज टुवर्ड्स नॉर्मल हे काय होतात ह्या नॉर्मलकडे काय होतात झुकतात तोच येत आहे वरती रेरर रे मीडियम मिडियम आहे जस जसं खाली होत डेन्सिटीसुद्धा काय होणार आहे वाढणार आहे इंडेक्स सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे डेन्सिटी वाढणार आहे त्याच्यामुळे काय होतात वेन लाईट इज कम्स फ्रॉम रेरर रे, 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 मिडियम टू डेन्सर मिडियम इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल अँड ॲज Uh, as as the light rays comes near the surface of the earth mm, uh, surface of the earth the light uh, light rays that comes from the stars moves near the as comes on the surface of the earth due to due to increasing refractive index and density it bends towards a normal it bends towards a normal and that's why we look the stars जस्ट अबाउ द देअर ॲक्च्युअल पोजिशन दिस इज कॉल्ड ऍपरेंट पोझिशन ऑफ स्टार्स आणि काय दिसतात आपल्याला ज्या हाईटला स्टार्स आहेत त्याच्यापेक्षा ते, ते अजून आपल्याला वरती दिसतात बिकॉज ड्यू टू रिफ्रेक्शन ऑफ लाईट बघा समजलं असेल बघा पुढचं बघूयात बघा बघा नेक्स्ट आहे द ॲपरेन्स ऑफ पोजिशन ऑफ स्टार्स किप चेंजिंग इन अ बाईट आणि ॲपरेन्स आणि पोजिशन स्टारची काय होते नेहमी चेंज होत राहते दिस इज बिकॉज ऑफ मोशन ऑफ ॲटमॉस्फिरिक इयर अँड चेंजिंग इयर डेन्सिटी अँड टेम्परेचर बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इयर किप चेंजिंग अँड कंटिन्युअसली आणि दुसरं एक महत्वाचं आपल्याला ते स्टार ट्विंकल झाले दिसतात लुक लुकणारे दिसतात कारण का ज्यावेळी हे लाईट रेज येतात कुठे येतात आपल्या ॲटमॉस्फेअरमध्ये येतात बट ॲटमॉस्फिअर इज नॉट कॉन्स्टंट परंतु ऍटमॉस्फिअर स्थिर आहे का नाहीत द डेन्सिटी अँड

द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली अँड द ॲपेअर्स टू बी ट्विंकल त्याच्यामुळे त्याची पोझिशन पोझिशन म्हणजे काय त्याचं आपल्याला ते खा खालीवरती हल्ल्यासारखे दिसतात पोझिशन आणि लाईट त्याच्यापासून येणारी ती काय दिसत नाही आपल्याला त्याची पोझिशन म्हणजे आहे त्याची जागा सुद्धा आपल्याला थोडी हल् थोडीफार हल्ल्यासारखी दिसते आणि तिकडं ते काय होतात ट्विंकल होतात लुक लुकतात बिकॉज ड्यू टू बिकॉज ड्यू टू ॲटमॉस्फिरिक कंडिशन दॅ ॲटमॉस्फिअर इज नॉट कॉन्स्टंट दॅट ए द डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर कंटिन्यूअसली चेंजेस अँड ऑल्सो ड्यू टू दिस रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ॲटमॉस्फिअर इज कंटिन्युअसली चेंजेस दॅट्स वाय बिकॉज ऑफ दिस चेंज द पोजिशन अँड द ब्राईटनेस ऑफ स्टार कीप स्टार्स कीप चेंजिंग कंटिन्यूअसली अँड स्टार ॲपेअर टू बी ट्विंकल लक्षात राहू देत हे अटमॉस्फिअर कॉन्स्टंट नाही याची डेन्सिटी टेम्परेचर कंटिन्यू चेंज होते म्हणजे रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते कंटिन्युअसली चेंज होतं त्यामुळे आपल्याला त्या स्टारची पोझिशन आणि स्टारचा ब्राईटनेस आपल्याला काय दिसत नाही एकसारखा कॉन्स्टंट दिसत नाहीये त्याच्यामुळं काय होतात स्टार ट्विंकल होतात म्हणजे लुकलुकतात बघा ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघा बघितलं असेल तुम्ही ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा काय होतं की ज्यावेळी स्टारकडे येणारे लाईट ज्यावेळी काय होतात हे समजा नॉर्मल आहे वेगवेगळ्या मीडियममधून येते त्यावेळेस काय होते ते इट बेंड्स टुवर्ड्स अ नॉर्मल बिकॉज ड्यू टू ॲज ॲज द लाईट रेज द लाईट कम्स light comes from a stars uh, as passes uh, through our atmosphere due to, uh, due to increasing refractive index and increasing density it move it bends towards a normal this is a actual position and this is a and this is a apparent position then in reality stars do not twinkle but it appears to twinkle when see from the surface of the earth. स्टार काय ट्विंकल ऍक्च्युली ते ट्विंकल होत नाहीत म्हणजे लुक लुकत नाहीत फक्त ते कुठून लुक लुक लागलेले दिसतात आपल्याला किंवा कुठे ट्विंकल झाल्याचं दिसतात आपल्या अर्थच्या सरपेसवरून अर्थच्या सरपेसवरून ट्विंकलिंग ऑफ स्टार्स टेक्स प्लेस ड्यू टू ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन हे कशामुळे होतं स्टारचं ट्विंकल ट्विंकलिंग ऑफ स्टार हा हॅफिनोमिनो कशामुळे तयार होतो ऍटमॉस्फिरिक रिफ्रॅक्शन इन सिम्पल टर्म ट्विंकलिंग ऑफ स्टार्स कॉज बाय द पासिंग ऑफ लाईट थ्रू डिफरंट लेअर्स काय होतात अशा ऍटमॉस्फेअरच्या वेगवेगळ्या लेअर्स असतात वेगवेगळ्या लेअर्स असतात स्टॅटोस्पेअर टोपोस्पेअर थर्मोस्पेअर अशा वेगवेगळ्या काय असतात ॲटमॉस्फिअरच्या लेअर असतात दीज लेअर्स हॅव डिफरंट डेन्सिटीज आणि ह्या प्रत्येक लेअरची डेन्सिटी कशी असते वेगवेगळी असते डेन्सिटी अँड टेम्परेचर ड्यू टू दिस द लायटर बेंड्स मेनी टाइम्स इन द रँडम डिरेक्शन त्याच्यामुळे लायटरेज काय होतात बेंड होतात अँड ऑल्सो द डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ ॲटमॉस्फेअर इज कंटिन्युअसली चेंजेस त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी आणि टेम्परेचर काय होतं कंटिन्युअसली चेंज होतं ड्यू टू दिस चेंजेस होतं काय ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी आणि टेम्परेचर ड्यू टू दिस द पोजिशन ऑफ द स्टार कंटिन्युअसली चेंजेस पोझिशन ऑफ स्टार कंटिन्युअसली चेंजेस अँड ऑल्सो स्टार ट्विंकल आणि त्याच्यामुळेच काय होतात त्यांची पोझिशनही बदलते आणि स्टारसुद्धा काय होतात ट्विंकल होतात कशामुळे ॲटमॉस्फिअर इज नॉट कॉन्स्टंट ऍटमॉस्फिअर इज नॉट कॉन्स्टंट दोन क्वेश्चनचे आन्सर आहेत बघा दोन क्वेश्चनच्या या ठिकाणी आन्सर आहेत बघा पहिला क्वेश्चन कोणता आहे हा आहे बघा पहिला क्वेश्चन हा आहे बघा स्टार्स ॲपियर्स टू हायर इन द स्काय ॲज कम्पेअर्ड टू देअर ॲक्च्युअल पोजिशन हा एक क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चनचा आंसर काय आहे हेच आहे बिकॉज ड्यू टू चेंज इन वेन लाईट रेज कम्स फ्रॉम रेर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेन्स टू वर्स अ नॉर्मल अँड वेन द लाइट कम्स फ्रॉम द स्टार्स एंटर्स इन आवर ॲटमॉस्फिअर As uh, as light comes near the earth's uh, atmosphere, the due to increasing refractive index and increasing density, they bend towards a uh, normal. They bends towards a uh, normal. That's why uh, that's why uh, that's why, or they travel from rarer medium to denser medium and constantly bends towards a uh, normal. This makes star appear at, uh, higher in the sky as compared to their actual position. the position a काय म्हणायचं कोणती पोझिशन आहे ती कोणती पोझिशन आहे अपेरंट पोझिशन आहे बघा पुढे जाव्यात हेच पुन्हा येणार आहे वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स आपण प्लॅनेट्स प्लॅनेट दिसतात आपल्याला प्लॅनेट दिसतात आपल्याला परंतु प्लॅनेट ट्विंकल होत नाहीत दिस इज बिकॉज हे सुद्धा एक क्वेश्चन आहे दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू असज कम्पेअर्ड टू स्टार कारण प्लॅनेट आपल्या खूप जवळ आहेत स्टारचं आपल्यापासून डिस्टन्स खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू प्लॅनेट्स दे देअर फोर नॉट ॲपिअर ॲट अ पॉईंट सोर्स अँड अपियर ॲज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स त्याच्यामुळं डिस्टन्स कमी असल्यामुळं ते पॉईंट सोर्स नाहीत तर पॉईंट सोर्सचं काय आहे कलेक्शन आहेत म्हणजे बरेच पॉईंट त्याच्यावरती लाईटचे असतात बिकॉज ऑफ चेंजेस इन ॲटमॉस्फिरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द पोझिशन ॲज वेल एज द ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंज बट द ॲव्हरेज पोझिशन इज अॅव्हरेज पोजिशन अँड टोटल अव्हरेज ब्राइटनेस रिमेन्स अनचेंज अँड प्लांट्स डो नॉट ट्विंकल्स लक्षात राहू प्लांट्स डो नॉट ट्विंकल तर हेचं आन्सर काय पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं डिस्टन्स इट इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लो क्लोझर ॲज कम्पेअर्ड टू स्टार अँड सेकंड प्लॅनेट्स आर नॉट अ पॉइंट सोर्स दे आर बंडल ऑर कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स देन थर्ड बिकॉज चेंज इन ॲटमॉस्फिअर रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स दुजिशन एज वेल एज ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल सोर्स चेंजेस जर एक पॉईंट सोर्स असेल इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स असेल तर त्याचं त्याचं पोजिशन आणि त्याच्याकडून येणार लाईट ही कंटिन्युअसली काय होते चेंज होते बिकॉज ड्यू टू चेंजिंग रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍटमॉस्फिअर बिकॉज ऍटमॉस्फिअर इज नॉट अ कॉन्स्टंट देर डेन्सिटी अँड टेम्परेचर इज कंटिन्युअसली चेंजेस बट ड्यू टू कलेक्शन ऑफ प्लॅनेट्स आर नॉट अ पॉईंट सोर्स ॲज लाईक अ स्टार इट इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स म्हणजे काय बंडल असतो पॉईंट सोर्सचा एकच पॉईंट सोर्स नसतो स्टारसारखा असे बरेच पॉईंट सोर्स असतात समजा एखादी लाईट आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीये काय झालं ऍटमॉस्फिअर चेंज झालं अॅटमॉस्फिअरिक टेम्परेचर डेन्सिटी काय होणार चेंजेस होणार आहे एखादा पॉईंट सोर्स आपची लाईट आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरी बाकी ज्यांची पोचते आपल्यापर्यंत त्याच्यामुळे ते ट्विंकल होत नाहीत इन द अॅटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द पोजिशन ॲज वेल एज ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंज बट द ॲव्हरेज पो पोझिशन अँड टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस रिमेन्स अनचेंज दॅट्स वाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल आणि ह्याचं जर ॲवरेज काढलं जर समजा आपल्याकडे दोन पॉईंट सोर्स आपल्याला दिसू शकले नाही तर बाकीचे दिसतील त्याच्यामुळं ॲवरेज काय असणार आहे ॲव्हरेज ब्राईटनेस आणि ॲव्हरेज पोझिशन जर आपण काढली तर त्याच्यामुळं काढली तर, तर त्या ॲवरेजमुळं काय होतात आपल्याला प्लॅनेट्स ट्विंकल झालेले दिसत नाहीत अजून एक क्वेश्चन आहे बघा बाय सनराइज वी मिन द अपिअरन्स ऑफ सन अबोव द हॉरिझोन बट द सन इज सम हॉट बिलो द हॉरिझोन इट स्लाइटली आर एबल टू रीच अलँग अ कर पाथ टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू अर्थ सरफेस ॲज शोन इन फिगर बघा काय होतात आपल्याला सनराइज आणि सनसेट सनराइज होण्याच्या आधीच आपल्याला काय दिसतो सन दिसतो आणि सनसेट झाली तरी सुद्धा आपल्याला काय दिसतो सन दिसतो कशामुळे होतं हे रिफ्रॅक्शन ऑफ लाटमुळे दस वी सी द सन इवन बिफोर इट इट इमर्जेस अबाउ द हॉरिझोन सम थिंग्स हॅपन ऍट द टायम ऑफ सन बघा ऍट द टाइम ऑफ सनराइज ॲट द टाइम ऑफ सनराइज अँड सनसेट बघा सनराइज आणि सनसेट या दोन्ही वेळी काय दिसतं सनराइजच्या वेळेस आपल्याला काय दिसतो सन पहिल्यांदाच दिसतो म्हणजे आपल्या हॉरिझोनला म्हणजे काय शेतीच्या पर्यंत येण्याच्या आधीच आपल्याला दिसतो आणि सनसेटच्या वेळेस सनसेट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तो दिसतो ऍज वी कीप सिईंग द सन फॉर अ शॉर्ट वाईल आफ्टर इट गोज बिलो द हॉरिझोन हॉरिझोनच्या खाली गेला तरी सुद्धा काय दिसतो आपल्याला सन दिसतो आणि हॉरिझोनच्या वरती सनरायझला काय होतं हॉरिझोनच्या हॉरिझोनच्या लेवलला येण्याच्या आधी सन आपल्याला दिसतो आणि सनसेटच्या वेळेस हॉरिझोनच्या खाली गेला तरी दिसतो हे कशामुळे दिसतं बिकॉज ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे कशामुळे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे ह्या ठिकाणी आहे बघा आता हा हॉरिझॉन आहे हा काय आहे हॉरिझोन आहे म्हणजे काय जिथून आपण काय बघू शकू जिथून आपल्याला वाटतं की काय होतंय स्काय एंड होतोय आणि अर्थ चालू होते इथं लक्षात तो पॉइंट त्याला काय म्हणायचं हॉरिझोन हा काय आहे हॉरिझोन आहे हा आहे हॉरिझोन या हॉरिझोनच्या खालीच काय आहे सण आहे हॉरिझोनच्या खाली सण आहेत हे सन रेज काय येत आहेत आपल्या कुठे येत आहेत आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात काय होतात ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी डेन्सर मिडियम आहे डेन्सर मिडियममधून ते काय येतात का कुठे येत आहेत हा नॉर्मल दारा डेन्सर मिडियममधून कुठे येतात ते रेरर मिडियमकडून येतात आणि हॉरिझॉन काय दरा हॉरिझोन म्हणजे काय झालं आपला नॉर्मल हॉरिझोन म्हणजे हॉरिझोनला काय करा नॉर्मल धारा हा हॉरिझोन काय झाला हॉरिझोनची लाईन काय झाली ही नॉर्मल झाली हॉरिझॉनची काय झाली लाईन ही नॉर्मल झाली समजा आणि लाईट रेस काय येतात ह्या सनकडून येत आहेत बघा वेन लाईट रेज एंटर इन आवर ऍटमॉस्फिअर ॲज द लाईट रेज कम्स ऑन द अर्थ सरफेस द डेन्सिटी ऑफ ॲटमॉस्फिअर इनक्रीजेस अँड ऑल्सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इनक्रीजेस अँड विनो दॅट अकॉर्डिंग टू लॉ रिफ्रॅक्शन वेट लाईट रेज कम्स फ्रॉम रेर मिडियम टू डेन्सिर मिडियम इट बेंड्स टू टूवर्स नॉर्मल राईट राईटर लाईट रेस काय होतात रेर मिडियमकडून डेन्सेर मीडियमकडे ज्यावेळी येतात त्यावेळी काय होतं ते नॉर्मलकडे होता बेंड होतात त्याच्यामुळं काय होतं काय वाटतं आपल्याला की की सन सनराइज झाल्यासारखं वाटतं परंतु नसतो तो त्यावेळी हॉरिझोनच्या खालीच काय असतो सन असतो आणि आपल्याला एक्स्ट्रा टाईम मिळतो कशावेळी सनराईजच्या वेळी आणि सनसेटच्या वेळी पुन्हा एकदा बघा हा समजा काय आहे नॉर्मल आहे हा हॉरिझोन काय आहे नॉर्मल आहेत आणि लायटर्स काय होत आहेत रेरर मीडियमकडून काय येत आहेत हळूहळू अर्थच्या डेन्सअर मीडियमकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे काय होत आहेत लाईट कम्स फ्रॉम रेरियर मिडियम टू डेन्सर मिडियम अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन लाईट रेज कम्स फ्रॉम रेरियर मिडियम टू डेन्सर मिडियम इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल ह्या नॉर्मल आपण ह्या ऑरिजनला नॉर्मल धरलं तर काय होतात हे नॉर्मलकडे काय होतात बेंड होतात नॉर्मलकडे काय होतात बेंड होतात आपल्याला वाटतं काय की लाईट रेज कुठून येत आहेत स्ट्रेट येत आहेत त्याच्यामुळे ऍक्च्युअली हिथच असतो सन परंतु आपल्याला तो हॉरिझोनच्या वरती आल्यासारखा दिसतो दिस इज ऍक्च्युअल पोजिशन ऑर रिअल पोझिशन दिस इज अपरंट पोझिशन इज ऍटमॉस्फिरिक लेअर्स म्हणजे लाइट इज कम्स फ्रॉम डिफरंट लेयर्स इट रिफ्रॅक्ट्स टुवर्ड्स अ नॉर्मल अँड दैट्स वाय दैट्स वाय वी सी द सन फ्यू मिनिट्स अर्ली त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतो सन काही मिनिटं आपल्याला लवकर दिसतो अबाउ द हॉरिझोन हॉरिझोनच्या वरती बिकॉज डू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाइट देन बघा द रायझिंग सन इज विजिबल टू असिफोर ऍक्च्युअल सनराइज सनरायज अँड ऍप्रॅक्च्युअल सनसेट बिकॉज ऑफ ऍटमॉस्फेरी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आताच बघितलं कशामुळे होतं ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे द डेन्सिटी ऑफ इयर हायर नियर द सर्फेस ऑफ द इयर एअरची डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठे असते ऍट द सर्फेस ऑफ द अर्थ अर्थच्या सरफेस वरती सगळ्यात जास्त डेन्सिटी असते एअरची द रेस फ्रॉम द सन कमिंग थ्रू द स्पेस एंटर्स फ्रॉम रेर मीडियम टू डेन्सअर मीडियम आपण बघितलं लाईट रेस काय येत आहेत वॅक्युमधून येत आहेत म्हणजे काय होत आहेत रेर वॅक्युममधून किंवा रेर मिडियमधून कुठे येतात आपल्या आपल्या अॅटमॉस्फिअर म्हणजे काय डेन्स डेन्सेर मीडियम मध्ये येत आहेत अँड हिन्स दे बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल त्याच्यामुळे काय होणार आहेत ते कुठं होणार आहेत जशी जशी डेन्सिटी वाढणार आहे कुठं ऍटमॉस्फेअर मधच्या ऍटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या लेअरमधून लाईट रेस येणार आहेत जशी जशी डेन्सिटी जसे जसे रेज काय येणार आहेत अॅटमॉस्फिअर मध्ये येणार आहेत अर्थ जवळ जवळ येणार आहेत तशी डेन्सिटी काय होणार आहे ऍटमॉस्फिअरची वाढलेली असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे लाईट फ्रॉम इट नॉर्मल ला, मू, ते नॉर्मल मूव्ह होणार आहेत अँड इच रिफ्रॅक्शन अँड अबोव्हि विजिबल टू वर्स बिफोर ऍक्च्युअल सनराइज आणि त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला सनराईज म्हणजे दिवस उघडण्यापूर्वीच आपल्याला दिवस झाल्यासारखा दिसतो म्हणजे हॉरिझोनच्या वरती आल्यासारखा दिसतो डायरेक्ट मग मगाशी आपले आपल्या ज्या मध्ये बघितले त्या डायग्राम नुसार सन फॉर टू फ्यू देन राईस सनराइज त्याच्यामुळं सनराइज होण्याच्या आधीच ऍक्च्युअल सनराइज होण्याच्या आधीच आपल्याला सन वरती आल्यासारखा दिसतो अँड फॉर द सेम रिझन कंटिन्यूज टू सी अ फ्यू मिनिट्स आफ्टर देन ऍक्च्युअल सेट आणि सनसेटच्या वेळेस हाच आहे हाच पिरामिनो आहे सनसेट झाल्यानंतर म्हणजे हॉरिझोनच्या खाली सन गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काही वेळ दिसतो टू

त्याच वेळेस सन सन कुठं असतो हॉरिझोनच्या खाली असतो लक्षात राहू देत बघा हे काय एक, रिप्रेक्शनचे एक्झाम्पल होते आशय तुम्हाला समजलेलं असेलच बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवत राहा व्हिडिओ चॅनल माझ्या सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील थँक्स फॉर वॉचिंग आता ह्या टॉपिकचा शेवटचा व्हिडिओ घेऊन भेटूयात लवकरच धन्यवाद भेटूयात ह्या टॉपिकच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये थँक्यू